सिगरेट यशाचे आनंदाचे सिगरेट कलरफुल आयुष्याचे सिगरेट नितांत सुंदर जीवनाचे सिगरेट। मित्र हो, माझं चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या लेटेस्ट व्हिडिओच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनवरती क्लिक करून माझ्या नवीन व्हिडिओजबद्दल माहिती घेऊ शकता। धन्यवाद। नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे स्वागत करतो आहे तुमचं जिनसिन जुत्सू या आपल्या वेबसिरीजमध्ये। मित्र हो, आपण याआधी जिनसिन जुत्सू म्हणजे नक्की काय असतं, आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा कशी प्रवाहित असते आणि त्याच्यामध्ये सेफ्टी एनर्जी लॉक्स म्हणजे नक्की काय असतं आणि ते कुठल्या ठिकाणी असतात याबद्दल बोललेलो आहोत। थोडक्यात सांगायचं तर आपल्या शरीरामध्ये दोन्ही बाजूला 26 सेफ्टी एनर्जी लॉक्स असतात आणि हे एनर्जी लॉक्स या ह्या एनर्जीला जर आपण नदी म्हटलं तर त्या नदीवरच्या छोट्या छोट्या धरणांची कामं करतात आणि ती धरणं जास्त ओव्हरफ्लो होऊ नयेत किंवा फ्लडेड होऊ नयेत किंवा ती बाधित होऊ नयेत यासाठी हे सेफ्टी एनर्जी लॉक्स आपल्याला होल्ड करायला लागतात। तर प्रत्येक सेफ्टी एनर्जी लॉक्सशी रिलेटेड कोणता इश्यू आहे त्याबद्दल पण आपण बोललेलो आहोत। आजपासून आपण एका महत्त्वाच्या भागाला सुरुवात करतोय आणि ते म्हणजे आपल्या ऑर्गन फ्लोजबद्दल। मित्र हो, आपण बघितलेलं आहे की आपल्या शरीरातून ही ऊर्जा जी प्रवाहित असते ती ठराविक प्रकारच्या ऑर्गन्सची एनर्जी पण बॅलन्स करत असते, म्हणजे असे 12 ऑर्गन्स आहेत की ज्या 12 ऑर्गन्सकडं ही एनर्जी सेपरेटली प्रवाहित असते, म्हणजे त्याचा प्रवाह हा वेगळा असतो। म्हणजे उदाहरणार्थ आपण जर लंग फ्लो बद्दल बोललो म्हणजे फुफ्फुसाकडे जाणारी एनर्जी याबद्दल जर आपण बोललो तर या एनर्जीचा मार्ग हा ठराविक ठिकाणी चालू होतो आणि ठराविक मार्गाने मार्गस्थ होतो आणि सगळ्यात शेवटी त्याचं मॅनिफेस्टेशन असतं ते म्हणजे फुफ्फुसाची एनर्जी। म्हणजे या एनर्जीचा कंडेन्स्ड फॉर्म म्हणजे ते तो ऑर्गन असं म्हटलं जातं आणि जर आपण फुफ्फुसाची ही एनर्जी बॅलन्स केली तर आपल्या फुफ्फुसाशी रिलेटेड सगळे विकार बरे होतात। पण याचा अर्थ असा नव्हे की फक्त फुफ्फुसाशी रिलेटेडच विकार बरे होतात, त्याच्या मार्गामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत किंवा ज्या काही जे काही बॉडी पार्ट्स आहेत तर त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा आपण हा ऑर्गन फ्लो वापरू शकतो। म्हणजे आपल्याला माहिती पण असणार नाही, पण उदाहरणार्थ आपण बघितलं तर स्प्लीन एनर्जी नावाचा एक ऑर्गन फ्लो आहे। स्प्लीन एनर्जी ही पायाच्या अंगठ्याच्या नखापासून चालू होते आणि ती आपल्या पोटामध्ये स्प्लीनपर्यंत येते, तिथून तिचे दोन भाग होतात आणि ती तिथून जिभेपर्यंत जाते। म्हणजे ही एनर्जी फक्त त्या ऑर्गनच्या आजूबाजूलाच असते असं नाही, तर तिचा पाथ हा वेगवेगळा असतो। असे 12 एनर्जी फ्लोज आहेत आणि ते फ्लोज आपण ठराविक प्रकारांनी बॅलन्स करू शकतो। तर कसं बॅलन्स करू शकतो याबद्दल आपण सेपरेटली बोलणार आहोतच। आज आपण बोलूया लंग फंक्शन एनर्जीबद्दल, याला फंक्शन एनर्जी असंच म्हटलं जातं। म्हणजे ॲक्च्युली जे प्रॅक्टिशनर्स जे असतात तर ते ही एनर्जी कुठं बाधित झाली आहे हे कसं सेन्स करतात, तर नाडीवरून। म्हणजे 12 प्रकारच्या नाड्यांचं परीक्षण याच्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं। दोन हातामध्ये 6-6 प्रकारच्या नाड्या असतात आणि या 12 नाड्यांवरचं परीक्षण करून कुठलं प्रवाह बाधित आहे हे ते सांगू शकतात। तर आपल्या स्कोपमध्ये ते नाही आहे, अर्थात आपण डायरेक्टली प्रत्येक प्रकारची एनर्जी ही कशी बॅलन्स करायची याबद्दल बोलणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण लंग फंक्शन एनर्जी ही कुठून कुठं प्रवाहित असते, तिचा मार्ग कोणता असतो आणि हा मार्ग आपल्याला संतुलित कसा करता येऊ शकतो। तर मित्रांनो, ही जी लंग फंक्शन एनर्जी आहे ती चालू होते जर आपला छातीचा पिंजरा ज्या ठिकाणी संपतो जिथं ACL-14 आहे, तर ACL-14 हे एनर्जी चालू होते आणि तिथून ही म्हणजे या प्रकारे इथून ही एनर्जी पूर्ण लंगला कव्हर करते आणि या ठिकाणी ती केंद्रित होते आणि इथून केंद्रित होऊन ती खांद्यापर्यंत जाते आणि खांद्याच्या मागच्या बाजूहून म्हणजे या बाजूहून ती एनर्जी आपल्या कोपरापर्यंत येते आणि कोपरातून ती डिरेक्शन बदलते पुढच्या बाजूला येते आणि पुढच्या बाजूहून ही आपल्या मनगटाच्या काही अंतरावरती थांबते आणि तिथून ही डिवाइड होते
आणि डिवाइड होऊन ती एनर्जी अंगठ्याकडे जाते आणि या आपल्या इंडेक्स फिंगरकडे जाते. म्हणजे ही ऊर्जा, या ऊर्जेचा प्रवाह चालू कुठून होतो, हा या ऊर्जेचा प्रवाह चालू होतो तो आपल्या रिबकेजच्या खाली, म्हणजे 14 नंबरच्या ACL-च्या इथं. ती पूर्ण फुफ्फुसाला कव्हर करते, तिथून इथं एकत्र येते, तिथून खांद्याकडे जाते, खांद्याच्या मागच्या बाजून कोपरापर्यंत येते, कोपराच्या पुढून ही एनर्जी ही आपल्या मनगटाच्या काही अंतरावरती इथंपर्यंत येते आणि इथून ही या दोन बोटांकडे जात असते. आणि मित्रांनो, प्रत्येक फ्लोचे काही टायमिंग्स ठरलेले आहेत. म्हणजे लंग फंक्शन एनर्जी ही पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ही ॲक्टिव्ह असते. 6 वाजल्यानंतर दुसरी एनर्जी ही ॲक्टिव्ह होते. याचा अर्थ ती त्यानंतर बंद पडते वगैरे असं नाही, पण ती प्रामुख्यानं जी ॲक्टिव्ह असते ती पहाटे 4 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. अर्थात तुम्हाला फुफ्फुसाशी रिलेटेड कोणालाही कोणताही विकार असेल तर ही एनर्जी आपल्याला बॅलन्स करता येऊ शकते. ही एनर्जी बॅलन्स करण्यासाठी आपल्याला रिंग फिंगर पकडणं हे गरजेचं आहे. म्हणजे आपली अनामिका जे बोट आहे ते तुम्ही पकडलं काही मिनिटासाठी, त्यानंतर दुसरी अनामिका पकडणं, ही लंग फ्लो बॅलन्स करण्याची एक मेथड आहे. पण याच्यासाठी काही क्विकीज आहेत. क्विकीज म्हणजे जम्पर केबलिंगसुद्धा आपण करू शकतो. आता हे जम्पर केबलिंग कसं करायचं आहे बघूया आपण. जम्पर केबलिंगसाठी ACL-14 ज्याच्याबद्दल मी बोललो होतो, त्या ACL-14 आणि ACL-22 जो आपल्या कॉलरबोनच्या ठिकाणी असतो, तर या दोन पॉईंट्सचा वापर करायला लागतो. म्हणजे आपला डावा हात हा डाव्या बाजूच्या कॉलरबोनच्या खाली ठेवायचा आहे आणि उजवा हात हा क्रॉस, म्हणजे डाव्या बाजूच्याच ACL-14 ठेवायचा आहे. ACL-14 आणि ACL-22, तर या दोन पॉईंटवरती अशा प्रकारे हात ठेवून आपण बसायचं आहे. आणि त्यानंतर आपले हात स्विच करायचे आहेत, म्हणजे आपला उजवा हात हा उजव्या कॉलरबोन खाली आणि डावा हात हा डाव्या रिबकेजच्या खाली, ते जिथं 14 नंबरचा ACL आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि हे स्विचिंग करायचं आहे, म्हणजे दोन्ही फुफ्फुसांची एनर्जी आपली बॅलन्स व्हायला लागेल. फुफ्फुसाशी रिलेटेड कोणताही विकार असला, म्हणजे अस्थमा आहे किंवा खोकला जरी झाला असला तरीसुद्धा तुम्ही ही एनर्जी बॅलन्स करू शकता. तर मित्रांनो, तशी थिअरी सांगण्यासारखी बरीच आहे, पण थिअरीपेक्षा मला प्रॅक्टिकल तुम्हाला सांगणं हे जास्त गरजेचं वाटतं. तर तुम्ही हे प्रॅक्टिकल करू शकता. जर तुम्हाला किंवा इतर कुणालाही जर फुफ्फुसाशी रिलेटेड काही विकार असतील, तर तुम्ही लंग फ्लो एनर्जी बॅलन्स करणं कसं करता, अर्थात किंवा लंग फ्लो एनर्जी कशी बॅलन्स करता येऊ शकते हे तुम्ही त्यांना सांगू शकता. तर मित्रांनो, असे 12 ऑर्गन फ्लोज आपण बघणार आहोत जे लाईफ सेव्हिंग आहेत, किंवा तुम्ही म्हणाल की फार तुम्हाला लक्षात येईल की ते फार महत्त्वाचे आहेत. आणि आज आपण पहिल्या ऑर्गन फ्लोबद्दल बोललेलो आहोत. माझी अपेक्षा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर तो जरूर लाईक करा आणि शेअर करा. आणि जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला हरकत नाही. आणखीन फार जबरदस्त टेक्निक्स घेऊन आपण यापुढं भेटत राहणार आहे. तर मित्रांनो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एक ऑर्गन फ्लो घेऊन. धन्यवाद.